नमस्कार, मी वैशाली. वैशालीज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे. आपली आजची रेसिपी आहे दाल तडका. दाल फ्राय करण्यासाठी आपण दोन डाळीचा वापर करणार आहोत. पहिली म्हणजे तुरीची डाळ आणि दुसरी मुगाची डाळ. तुरीची डाळ मी वाटीवर घेतलेली आहे, तर मुगाची डाळ अर्ध्या वाटीपेक्षा थोडी जास्त घेतलेली आहे. म्हणजेच 3 चमचा आपण तुरीची डाळ घेतलेली आहे, तर 2 चमचे आपण मुगाची डाळ घेतलेली आहे. याचबरोबर जर तुम्हाला चणा डाळ आणि मसूरची डाळ ॲड करायची असेल तर तुम्ही ती देखील ॲड करू शकता. चणा डाळ घेणार असाल तर तुम्ही ती चमचावर घ्या, मसूरची डाळ घेणार असाल तर ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. आता या दोन्ही डाळी आपण मिक्स करून स्वच्छ धुवून आणि भिजवून घेणार आहोत. डाळ स्वच्छ धुवून आणि 10 मिनटं भिजून घेतल्यामुळे ती फुलली देखील आहे. डाळ कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची, किंवा तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता. आणि थोडंसं मीठ ॲड करायचं, त्याचबरोबर चमचाभर तेल. कुकरला लावून डाळ शिजवून घ्यायची. आता आपण पाहणार दाल तडकासाठी लागणारं सर्व साहित्य. हिंग, जिरं, धणे जिरे पावडर, गरम मसाला पावडर, हळद, लाल मिरची पावडर, 2 मिरच्या, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आणि कांदा. स्वच्छ धुवून कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि बारीक चिरून घेतलेला लसूण. 3 शिट्ट्या काढून आपली डाळ देखील छान शिजलेली आहे. डाळ अशी एकजीव करून घ्यायची. पॅन गरम करून त्यामध्ये तेलही घालून घ्यायचं. तुम्हाला तूप घालायचं असेल तर तुम्ही तूपही घालू शकता. आपलं तेल छान गरम झाल्यावर जिरं घालायचं, हिंग पावडर आणि लसूण. हे सर्व साहित्य छान फ्राय करून घ्यायचं. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा ऍड करायचा. कांदा देखील छान फ्राय करून घ्यायचा. यामध्ये हळद, गरम मसाला पावडर आणि धणे जिरे पावडर ऍड करायची. आपण घातलेलं सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये टोमॅटो ऍड करायचा. टोमॅटो ऍड केल्यावर तो देखील छान फ्राय करून घ्यायचा. चवीपुरतं मीठ देखील घालायचं. आणि आपला टोमॅटो छान शिजवून घ्यायचा. टोमॅटो शिजवून मऊ झाल्यावर आपली डाळ ऍड करायची. सर्व साहित्यामध्ये डाळ देखील छान मिक्स करून घ्यायची. ऑलरेडी आपली डाळ शिजलेलीच आहे आणि सर्व मसाले देखील छान फ्राय केलेले आहेत. फक्त एक उकळी आणून घ्यायची. आपल्या डाळीला छान उकळी आल्यावर गॅस बंद करून घ्यायचा. अशी कस्तुरी मेथी घ्यायची, हातावर छान अशी चोळायची आणि ती देखील अशी ॲड करायची. आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी देखील मिक्स करून घ्यायची. आपली दाल फ्राय करून खाण्यासाठी तयार आहे. आता यावर आपण तडका देणार आहोत. यामध्ये तूप घालायचं. तूप गरम करून झाल्यावर गॅसची फ्लेम लो करायची. सर्वात आधी मी यामध्ये मिरची घालणार आहे, लसूण घालायचं. आपल्या लसूणचा रंग सोनेरी झाला पाहिजे. तूप गरमच आहे त्यामुळे गॅस बंद करून जिरं घालायचं, लाल मिरची पावडर. आणि हा सर्व तडका आपल्या दाल फ्रायवर घालून घ्यायचा. आपली झटपट
दाल तडका करून खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत रहा, पाहता पाहता करतही रहा. आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.